हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण खुपा मच्छीचं कालवण कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर आधी आपण वाटप तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकत आहे. त्यानंतर कोथिंबीर व 2 उभे चिरलेले कांदे, मी इथे मीडियम साईजचे कांदे वापरलेले आहेत. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर त्यासाठी मी गॅसवरती एका टोपामध्ये 2 चम्मच तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापू देऊयात. तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात. त्यानंतर आपण तयार केलेला वाटप टाकून घेऊयात. आता हे आपण दोन्ही त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे. हे वाटप चांगलं शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. तर त्यासाठी 1/2 चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च, मी इथे काश्मीरी लाल मिर्च कलरसाठी वापरत आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊयात व हे मसाले छान शिजू देऊयात. त्यामध्ये 1 चम्मच मी संडे गरम मसाला वापरत आहे, श्रीलक्ष्मी कंपनीचा. याने खूप छान चव येते. तर आता आपण हे मसाले शिजू देऊयात. मसाले छान शिजले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये साधारण 1 ग्लासभर पाणी टाकूयात. मी इथे रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे. हे मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तुम्ही हवं असल्यास त्याच्यामध्ये आणखी पाणी ॲड करू शकता. आता आपण कुपा मासाचे तुकडे टाकूयात. मी इथे 1 मोठा कुपा मासा घेतलेला आहे. तो स्वच्छ 3-4 वेळा धुवून घेतलेला आहे. मासाचे सर्व तुकडे टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये 5 ते 6 कोकम टाकूयात आंबटपणा येण्यासाठी व थोडंसं चवीनुसार मीठ. मी इथे 1/2 चम्मच मीठ वापरत आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊयात, कारण ते शिजल्यावरती आपल्याला मिक्स करता येणार नाहीतर हा मासा कुस्करून जाऊ शकतो. व झाकण ठेवून आपण साधारण 15 मिनटं हे शिजू देऊयात. तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार आहे.